मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझास कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला एक काहीतरी अशी वेगळी रेसिपी आगळी आणि वेगळी योग्य ती रेसिपी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी बराच असा फायदा होईल तुम्हाला बिझनेस नाही करायचा नो no प्रॉब्लेम घरामध्ये स्वतःसाठी चॉकलेट्स बनवा मुलांचा वाढदिवस असतो घरामध्ये काहीतरी वेगळे कार्यक्रम असतात त्याच्यासाठी चॉकलेट्स बनवा आणि तुम्ही तुमचे तुम्ही कमी पैशामध्ये मोठा धमाका हे करू शकता तर बहुया चॉकलेट्स बनवण्यासाठी mm. काय काय साहित्य आणि काय काय प्रोसिजर लागणार आहे ते आणि जे चॉकलेटचं आहे डार्क चॉकलेट बनवण्यासाठी मी इथे डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे हे, हे मार्केटमध्ये मा सहजरित्या अवेलेबल असतं तुम्ही स्क्रीनशॉट करून हा फोटो देखील काढू शकता याच्यामध्ये डार्क चॉकलेट मिल्क चॉकलेट असतं ते देखील चॉकलेटी रंगाचंच असतं आणि व्हाईट चॉकलेट असतं ते व्हाईट रंगाचं असतं पण मिल्कमध्ये व्हाईट आणि डार्कचं कॉम्बिनेशन असतं पण मी इथे सध्या मी डार्क चॉकलेट वापरलेलं आहे या डार्क चॉकलेटमध्ये साखरचं काही प्रमाणात थोडंफार प्रमाण कमी असतं त्याच्यामुळे वापरला साखर याच्यामध्ये असते पण प्रमाण कमी असतं मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचं आहे आणि आता मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्यानंतर आपण हे एक, एक मिनिट आणि वीस सेकंड आपण इकडे गरम करायचं आहे समजा तुमच्याकडं मायक्रोवेव्ह नाही आहे एक पातेलं घ्या आणि त्याच्या आतमध्ये एक पातेलं बसेल असं अजून एक पातेलं घ्या खालच्या पातेल्यामध्ये पाणी ठेवा आणि वर तुम्ही एक जे पातेलं आहे किंवा एखादं स्टीलचं भांडं आहे त्याच्यामध्ये हे चॉकलेट ठेवा आणि त्याला मेल्ट करून घ्या म्हणजे त्याला म्हणतात डबल बॉयलर बघा इकडे साखरेचं प्रमाण मी तुम्हाला दाखवत आहे प्रत्येक वेळेस कोणतीही वस्तू घेताना हे असं पाहायचं ज्याच्यामुळं आपल्याला खात्री पटेल आणि अशा प्रकारचे मोल्ड्स हे मार्केटमध्ये भरपूर स्वस्त प्रमाणामध्ये मिळतात आणि ते तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या शेपचे मोल्ड्स वेग आणून शेप घरामध्ये ठेवू शकता हे आपण प्रत्येक वेळेस धुवून याला वापरू शकतो त्याच्यामुळं काही काळजीच नाही आहे आता मायक्रोवेव्हमध्ये हे चॉकलेट छानपैकी मेल्ट झालेलं आहे एक एक तुम्ही चमचा घ्या आणि व्यवस्थित प्रकारे ते मिक्स करा म्हणजे पूर्ण जी गरमी आहे ती व्यवस्थित त्या सर्व चॉकलेटला लागल आणि छानपैकी हे मिक्स होईल आता मिक्स झाले आता याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे चॉकलेट्स बनवू शकतो ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये ॲड करू शकतो त्याचप्रमाणे आपण इथे ऑरेंज ॲड करू शकतो ऑरेंजचं जे पील असतं ते देखील मार्केटमध्ये मिळते पण आत्ता मला हे जे चॉकलेट्सची ऑर्डर आहे ही प्लेन डार्क चॉकलेट आहे त्याच्यामुळे मी इथे काहीही ॲड करत नाही आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुम्ही बदाम जो आहे ना तो देखील इकडे ॲड करू शकता एखादं बदामच्या शेपचं जे मोल्ड आहे त्याच ते टाकायचं त्याच्या आतमध्ये बदाम टाकायचा म्हणजे छानपैकी आतमध्ये क्रंची असं लागतं किंवा बटरस्कॉचचे छोटे छोटे बीड्स मिळतात ते देखील बटरस्कॉच पण तुम्ही ॲड करू शकता सध्या मी डार्क चॉकलेट प्लेन डार्क चॉकलेट बनवणार आहे आता हे जे मोल्ड आहे याच्यामध्ये मी अर्धाच भाग हे मोल्डचा चॉकलेट टाकत आहे आणि अर्धा भाग आपण व्हाईट कलरचं म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये आपण चॉकलेट बनवायचं आहे अर्धा पार्टच मी चॉकलेट भरलेलं आहे आणि अर्धा पूर्ण भाग झाल्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया थंड होण्यासाठी फ्रीजर आणि फ्रीज दोघांचाही आपण वापर करू शकतो आता दुसरं जे मोल्ड आहे दुसऱ्या मोल्डमध्ये मी इथे पूर्ण मोल्ड हा भरून घेणार आहे याच चॉकलेट म्हणजे दोन दोन स्पून एका माझ्या मोल्डमध्ये बसतात आहे म्हणजे माझे मोल्ड्स जे आहेत ना थोडेसे मोठे आहेत तुम्ही आपण घरामध्ये किंवा काही जणांना बारीक बारीक आवडत नाही तर आपण असे मोठे छानपैकी व्यवस्थित देतोय ना काहीतरी तर छानपैकी व्यवस्थित द्यायला हवं अशा प्रकारे आपण ते मोल्ड्स पण चूज करायचे आहे अफकोर्स हे वजनाप्रमाणे आपण विकतो आणि अशा प्रकारे हे देखील आपण भरून फ्रीजमध्ये ठेवूया मोल्डमध्ये टाकण्याची पद्धत देखील तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे जे चॉकलेट आहे इकडे तिकडे बाजूला पडत नाही आहे अशा प्रकारे हे पूर्ण आता आपण फ्रीजमध्ये ठेवूया आता या ठिकाणी मी वाईट कंपाऊंड घेतलेलं आहे हे व्हाईट जे आहे ते प्युअर व्हाईटच असतं मिल्क जे असतं ते व्हाईट कलरचं नसतं तीन प्रकारचे हे मोल्ड्स मिळतात तर मी इथे व्हाईट कलरचं पण ॲड केलेलं आहे आता मी देखील फ्रीजमध्ये मायक्रोवेव्हमध्ये ठेवणार आहे एक ते एक वा एक मिनिट वीस सेकंडमध्ये आणि ते देखील आपण छानपैकी बघा अशा प्रकारे गरम झालेलं आहे त्याला व्यवस्थित प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर थोडंसं याच्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे जे आपण घरामध्ये वापरतो ते ठीक आहे थोडंसं तेल टाकल्यामुळं काय होणार आहे हे एकदम थोड्या प्र व्हाईट चॉकलेटमध्ये टाकायचं आहे डार्क चॉकलेटमध्ये टाकायचं नाही आणि हे व्यवस्थित प्रकारे आपण मिक्स करून घेऊया आणि जे मगाशी चॉकलेट मी हाफ मोल्डमध्ये केलं होतं ना आता ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते कडकडे हे व्हाईटवालं भरूया आता बघा हे व्हाईट हो, हे डार्क वाले होते बघा हे पूर्ण कडक झालेले आहे आता मधूनच मी काढलेले आहे आता त्याच्यामध्ये आपण हे व्हाईट वाले जे मिल्क आहे जे कंपाऊंड आहे हे टाकूया म्हणजे दोन शेडमध्ये आपलं हे चॉकलेट तयार होईल आणि हे घरात बनवलेले आहे ना हे खरंच खूपच टेस्टी लागतात नक्की तुम्ही डार्क चॉकलेटमध्ये करून बघा टेस्टमध्ये फरक तुम्हाला लगेच समजेल आणि खूप रिजनेबल होतं म्हणजे खूप स्वस्तामध्ये होतं मेहनत ही आहे ऑफकोर्स ज्यांच्याकडून आपण विकत घेईल त्यांची मेहनत तर त्यांनी घेणं जरुरी आहे पण कधीकधी आपण घरासाठी करू शकतो आणि बिझनेस म्हणून तर नक्कीच तुम्ही हे थोडंसं विचार करा ज्यांना वेगवेगळ्या गोष्टी किंवा जे कन्फ्यूज असतील आम्हाला काहीतरी बिझनेस करायचा आहे त्यांनी या चॉकलेटच्या बिझनेसबद्दल विचार करा भरपूर फायदेमंद आहे जेवढं तुम्ही तुमची आयडिया यूज कराल तेवढं छानपैकी तुमचा बिझनेस चालण्यास मदत होईल आता आपण हे देखील परत एकदा फ्रीजमध्ये ठेवूया आता हे सगळे जे चॉकलेट्स आहेत गार झालेले आहे गार झाल्यावर आपण एका भांड्यामध्ये परातीमध्ये हे असे फक्त उलट करायचे आहे लगेच सर्व चॉकलेट बाहेर पडतात त्याला काही जास्त मेहनत नाही फक्त एकदा आपण टॅप केलं की पूर्ण डिफरंट डिफरंट शेपचे जे चॉकलेट्स आहेत हे आपले सुंदर असे बघा किती छान आहे त्याचं बघा त्याचं जे हे निघू द्या मी तुम्हाला दाखवते हो किती सुंदर हे ते चॉकलेट्स दिसतात ते पूर्ण शाईन आलेली आहे त्याला आणि पूर्ण शाईनमध्ये हे चॉकलेट्स आहेत बघा किती सुंदर आहेत अशा प्रकारे आपण वेगवेगळे चॉकलेट्स आपण आणि अशा प्रकारे हे जे आपले चॉकलेट्स आहेत हे तयार झालेले आहे बघा किती छान दिसतात ते वेगवेगळे डिझाईन आहे आणि प्रत्येकाचा शेप प्रत्येकाचे जे स्वतःची एक नॅचरल प्रिंट आहे ती तयार झालेली आहे डबल वाला देखील झालेला आहे मिल्क आणि चॉकलेटचं वाले, आणि अशा प्रकारे आपले हे जे चॉकलेट्स आहेत हे रेडी झालेले आहे पॅकिंगसाठी आणि हे जे चॉकलेट्स आहेत हे, हे आता आपण पॅक करायचं आहे चॉकलेट पॅकिंगचं मटेरियल मार्केटमध्ये खूप साध्या आणि सिम्पल रीतीने मिळतात ते तुम्ही आणून अशा पक अशा प्रकारे टाय करायचं आहे आणि वजनावर तुम्ही चॉकलेट विकू शकता तुमची मेहनत तुमची गॅस किंवा मायक्रोवेव्हमध्ये किंवा गॅसवर जे पैसे गॅसवर जे तुम्ही गॅसचे पैसे किंवा इलेक्ट्रिकसिटीचे पैसे ते ॲड करा मेहनत करा ॲड हे सामानाची सगळी काउंट करा आणि छानपैकी असा एक व्यवस्थित पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन बिझनेस करू शकता सर्व चॉकलेट्स हे अशा प्रकारे आपण टाय करत आहे आणि हे जे पर्पल कलर आहे याच्यामध्ये देखील गोल्डन व्हाईट रेड आणि खूप सुंदर सुंदर ग्रीन कलर अशा सुंदर सुंदर कलरचे कागद मिळतात मी इकडे पर्पल कलरचा वापर केलेला आहे आणि हो अजूनपर्यंत जर तुम्ही एलिझज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा अशा वेगवेगळ्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईकचं बटन देखील तुम्ही म्हणजे थम्जअप जे आहे ते तुम्ही दाबू शकता ठीक आहे आय होप तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच लहान लहान व्हिडिओ घेऊन मी एलिझा तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटायला येत राहील काही व्हिडिओमधून तुम्हाला निसर्गाबद्दल का समजेल काही व्हिडिओमधून तुम्हाला विलेज लाईफबद्दल जीवनाबद्दल वेगवेगळे पदार्थ बिझनेस कसा क्रिएट करायचा आहे बिझनेस स्वतःच्या पायावर आपण